A-A? Aí. Yes. B-B? Badak. K-K? Kanidar. K-K? Kamang. G-G? Gokaldu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. सावंतवाडी तालुक्यातील 11 जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत रूफ टॉप ऑफ ग्रीड सौर ऊर्जा निर्मिती संच साहित्य वितरण सोहळा येथील वैश्यभवन सभागृहात पार पडला. यावेळी तालुक्यातील 11 जिल्हा परिषद शाळांना मान्यवरांच्या हस्ते सौर संचाचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं हा उपक्रम पार पडला. या सोहळ्याचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोव्याचे आमदार जीत आरोलकर, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेंडणेकर, मानसी धुरी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी यावेळी पालकमंत्र्यांचं वाढदिवस अभिष्ट चिंतन केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. ऊर्जेचा जो कार्यक्रम म्हणजे हर घर बिजली, पंतप्रधान सूर्यघर योजना अशा पद्धतीची योजना त्यांनी रेसिडेन्शियल युनिटसाठी लागू केली. आणि एक गोष्ट म्हणजे हे ज्यावेळी साहित्य शोधत होतो त्याची कॉस्ट साधारणतः 80-90 हजाराच्या आसपास एक हे युनिट पडतं. ही कॉस्ट ज्यावेळी शोधत असतो त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने कळली की 2013 साली ह्याच युनिटची पर वॅटची कॉस्ट होती ती 90 रुपये होती. आज माननीय पंतप्रधानांनी जे काही ह्याच्यामध्ये अचीवमेंट केलं आहे त्याच्यामध्ये ही कॉस्ट आज 25 रुपयाला पडते, 25 ते 22 रुपयाला. म्हणजे जर कुणी होलसेलमध्ये जर हे करायचा प्रयत्न केला तर 20 रुपयाला पडते. आणि एक असं एकंदरीत कळलं की 2030 साली ही कॉस्ट 2 रुपयापर्यंत येणार आहे. ह्याचा आता जर ओव्हरऑल इफेक्ट जर लक्षात घेतला तर 2014 साली आपलं जे सोलर एनर्जीचं जे जनरेशन होतं ते जवळपास 2319 मेगावॅटपर्यंत होतं. आज ते 84 मेगावॅटवरती पोचलेलं आहे 10 वर्षामध्ये. आणि 2029 पर्यंत 5 लाख मेगावॅटपर्यंत ते जाणार आहे. हे सगळं अचीव करताना एक गोष्ट
हे सगळं म्हणजे ह्याचा स्टॅटिस्टिकल एक अभ्यास करताना कळलं की पंतप्रधानांनी हे करताना फक्त सबसिडी या अनुषंगाने जर प्रयत्न केलेले नाही आहेत तर त्यांनी इंडिजिनियस कंपनीजना कसा वाव मिळेल. म्हणजे आज ह्या बॅटरी इंडिजिनियस कंपनीज तयार करतायत त्याच्यामुळे त्याची कॉस्ट कमी होते, पी व्ही सोलारची कॉस्ट कमी होते. मग हे सगळं करता करता दोन्ही पद्धतीने हे उद्दिष्ट लवकरात लवकर गाठलं जाईल इतकी मोठी अचीवमेंट ही या माध्यमातून उभी राहिली आहे. आणि खरं तर सांगायचं तर ह्या गोष्टीची प्रेरणा मला कुठून मिळाली असेल की अशा पद्धतीचा आपण एक इथे उपक्रम करू शकतो तर ती माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांमुळे मिळाली. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी डोंबिवलीचाही रहिवासी आहे. डोंबिवलीमध्ये साहेबांनी प्रत्येक हाऊसिंग सोसायटीजला ग्रीन बिल्डिंगच्या पद्धतीमध्ये त्यांनी रूफटॉप सोलर सिस्टमची एक योजना चालवली होती. आणि त्याच गोष्टीची प्रेरणा घेऊन आपणही इथे काही करू शकतो तर आपल्या नेत्याचं अनुकरण हे आपण अशा पद्धतीने करू शकतो का, अशा पद्धतीने ज्यावेळी विचार केला त्यावेळी त्या गोष्टीचा मार्ग सापडला की आपण रूफटॉप सोलर जर ऑफग्रीड पद्धतीने शाळेत जर गेलो तर जे काही देशाच्या पंतप्रधानांनी जे काही उद्दिष्ट ठेवलं आहे त्यामध्ये छोटंफार एक आपलाही भाग असेल. मी स्वतःला फार नशीबवान समजतो की माझ्या राजकारणाची सुरुवात ही भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सहवासात सुरू झाली. आणि त्यांनी त्यांच्या अनुकरणातर जर मी काही शिकलो असेल तर त्यांनी सातत्याने एक गोष्ट सांगत असतात की समाजाला समाजकारणातून बघून राजकारणाचा एक नवा मार्ग हा आपण नेहमी पकडला पाहिजे, तो निर्माण केला पाहिजे आणि तोच मूलमंत्र घेऊन छोट्या छोट्या गोष्टीतून जसं ते न बोलता खूप काही गोष्टी करत असतात, कुठलीही गोष्ट न बोलता ते त्यांनी ज्या पद्धतीने निधी आणला आहे, ज्या पद्धतीने ते प्रकर्षाने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करतात, तेच सगळे गुण हे एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडून घेऊन आपण मी वाटचाल करत असतो. अजून एक गोष्ट या माध्यमातून सांगू इच्छितो की ही सर्व जी रूफटॉपची जी सोलर यंत्रणा आहे ती 11 शाळांना आपण तालुक्यातल्या ज्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण आता त्यांना वाटून दिलेलं आहे पुढच्या 3 दिवसामध्ये ह्याचं इन्स्टॉलेशन पूर्ण होतील. शाळा व्यवस्थापन समिती किंवा त्या भागातले भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी ह्यांचे नंबर्स देऊन तिकडे जी इन्स्टॉलेशन करणारी जी यंत्रणा आहे ती पुढच्या 3 दिवसामध्ये ह्याचं काम पूर्ण करेल अशा पद्धतीने हा प्रकल्प मार्गस्थ येईल. मी म्हणजे साहेबांनी ह्या जिल्ह्याला प्रचंड असा निधी दिलेला आहे. वेगवेगळ्या म्हणजे सावंतवाडीचे रेल्वे स्टेशन असू दे, कुडाळचं असू दे, कणकवलीचं असू दे, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळा असा निधी दिलेला आहे. त्यांना आपण वाढदिवसाची भेट काय देऊ शकतो तर एक सामाजिक उपक्रम, एक शैक्षणिक उपक्रम ज्या माध्यमातून ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा या ऑफग्रीड पद्धतीने आपण जर रूफटॉप सोलरवरती कन्वर्ट करू शकलो तर ती एक वाढदिवसाची भेट आपण देऊ शकतो असा एक आशय मनात मांडला आणि त्या पद्धतीने तो संकल्प आज पूर्णत्वात येत आहे याचा मला आनंद होतो. आठवतो की कुडाळची नगरपंचायतीची निवडणूक आणि माझ्या मदतीला आलेला हा कार्यकर्ता आणि त्यांनी मला सहजपणे विचारलं की एवढा वेळ कसा काय देता येतो तर मी त्याला म्हटलं की हा वेळ जर ग्रामीण भागामध्ये जर देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागामध्ये जी आवश्यकता आहे ती पूर्ण करता येईल. त्याने मला पुन्हा विचारलं की मी ग्रामीण भागामध्ये काम करावं असं तुम्हाला का वाटतंय तर मी त्याला पुन्हा सांगितलं की पोट भरलेले कार्यकर्ते, पोट भरलेला कार्यकर्ता आणि पोट भरलेला लोकप्रतिनिधी ही देशाची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तू ज्या गावातला आहेस त्या गावातील असणाऱ्या पंचक्रोशीसाठी काहीतरी तू तुझा भाऊ तुझं कुटुंब यांनी करावं असं मला वाटतं. निवडणुकीला 7-8 दिवस तो माझ्याबरोबर होता आणि 9व्या दिवशी त्याने असं सांगितलं निवडणुकीच्या निकालाच्याच दिवशी की मला मी आंबोली गटामध्ये की ज्या गटामध्ये माझं गाव आहे
त्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा संघाचा विचार घेऊन विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा मी तिथे काम करेन. आणि मला कोणीच दिवस आठवतो की कोणाचाही सहकार्याविना हा कार्यकर्ता संघर्ष करत करत तिथल्या असणाऱ्या छोट्यापासून मोठ्या निवडणुकांपर्यंत फक्त विचार आणि विचार घेऊन पुढे जात गेला. आज त्या भागामध्ये विचार जगवण्याचं काम संदीप करतोय याचा खऱ्या अर्थाने मला फार अभिमान आहे. आज त्याने ज्या ग्रामीण भागामधील असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आदरणीय पंतप्रधानांनी जो खंत 2014 पासून ते वारंवार बोलून दाखवत आहे, या देशाला गरज आहे आणि या जगाला गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि या सगळ्या संकटापासून जर दूर करायचं असेल तर ते विजेचं उत्पादन करणारे स्तोत्र आहे की या स्तोत्रांमध्ये अपारंपरिक ऊर्जा जी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि मग त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करावं. त्यांनी अनेक योजना तयार केल्या आणि त्या योजनांमध्ये कुसुमसारखी योजना असेल किंवा वेगवेगळ्या ज्या योजना सुरू झाल्या त्या सर्व योजनांच्या माध्यमातून मला माझ्या भागामध्ये काय करता येऊ शकतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक जण आयुष्यामध्ये हा आयुष्यामध्ये व्यवसाय करून नोकरी करून हा पैसे कमवत असतो, परंतु तो करत असताना एक भावना की माझ्या आयुष्यासाठी माझ्यासाठी काय आहे आणि मला समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून समाजाचं उत्तरदायी म्हणून मला काय करता येऊ शकतं या भावनेतून काम करणारे हाताच्या बोटावरती मोजणारे काही लोक असतात. मी नेहमीच माझ्याबरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना त्या दृष्टिकोनातून सांगण्याचा थोडा थोडा प्रयत्न करतो, परंतु त्याचं अनुकरण करणारे हे फार कमी लोक असतात. त्यापैकी संदीप आहे म्हणून मला त्याचा फार अभिमान. आज या सर्व भागातील विद्यार्थी असतील, तिथले असणारे शिक्षक असतील, या शिक्षकांना सगळ्यांना त्या सगळ्यांची एकमूठ करणं आणि त्या सर्वांना एकत्र येऊन अशा प्रकारचा प्रकल्प करणं आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशी भेट ही समाजाला देणं हे सर्वात मोठं ऋण आहे असं मला वाटतं. हे ऋण आणि या सगळ्या ऋणात मी राहणं नेहमीच पसंत करेन, कारण मी त्याच धर्तीवरती चालणारा एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या सर्व विषयाला एक वेगळं स्वरूप येणं भविष्यात येणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये मला माहीत आहे प्रत्येकाची असणारी मेहनत फार मोठी आहे, या सगळ्यांनी ज्यांनी या पूर्ण उपक्रमामध्ये मेहनत केली त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.